दिसते की नाही नव्या सारखं परत. चल चल देवघरात जाऊया, मला स्वतःच्या हाताने घालायचंय तुला. चल अगं जा शुभ्रा, त्याने एवढं करून आणलं ना, जा. अगं नंतर बोलता येईल ना, आणि मॅडम ते जमिनीचं पण कळवतो. हा चल 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 ये शुभ्रा, चल. बघतेस ना तुझं लाडकं कुटुंब, खूप प्रेम आहे ना तुझं त्यांच्यावर. तू जर असं सगळं मॅडमना सांगून टाकलंस तर हे सगळेजण दूर जातील अगं तुझ्यापासून. मला काही फरक नाही पडत, पण तुझं काय होईल ग? काय करशील तू, कुठे राहशील? मी सांगू, रस्त्यावर येशील. माझ्याशिवाय लायकी आहे का तुझी? आणि शुभ्रा असा विचार करू नकोस, हे सगळं आजोबांना कळलं आणि एवढा धक्का बसेल त्यांना, अटॅक वगैरे आला तर बबडूचं तर काय होईल? तू जगू नाही शकणार अगं तुझ्याशिवाय. मॅडम सर कसे रिॲक्ट होतील देव जाणे. हा का विचार करतोय, कारण माझी शुभ्रा अशी नाही आहे, इतकी स्वार्थी नाही आहे. ती सगळं सहन करेल, पण कोणाला काहीही सांगणार नाही. वा, किती सुंदर दिसतंय ते. सौ शुभ्रा सोहम कुलकर्णी, माझ्या नावाचं मंगळसूत्र जोपर्यंत तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत ही सगळी माणसं तुझ्याशी बांधलेली राहतील. ज्या क्षणी हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकशील ना शुभ्रा, त्या क्षणी सगळा संसार मोडलेला असेल. आणि तो असा मोडेल की कितीही जोडायचा प्रयत्न केलास ना तरी जोडला जाणार नाही. हे मंगळसूत्र आहे तर सगळं आहे, नाहीतर काहीही नाही हे लक्षात ठेव. अहो तुम्ही खाली काय झोपलाय असे? अशी चटई वगैरे घालून का झोपलाय खाली? हो जमीन किती गार असते, त्रास होईल ना तुम्हाला. अगं मरणाचं उकडतंय सध्या, थंडी कसली वाजते. ते काय झालं, रात्री ना माझी अचानक लागली पाठ दुखायला, म्हटलं खाली झोपलं तर बरं वाटेल म्हणून खाली आलो. हल्ली मऊ गाद्यांचा पण त्रास व्हायला लागला या वयात. खूप दुखते का पाठ? मी काहीतरी मसल रिलॅक्सर आणून सोडून देऊ का तुम्हाला?
पेन किलर देऊ का एखादी, नाही तर ती हॉट वॉटर बॅग घेऊन येऊ का, म्हणजे थोडा शेक देते तुम्हाला बरं वाटेल. मला माहित नव्हतं खाली झोपल्यावर बायको एवढी काळजी करते, आता रोज खाली झोपणार मी. प्रत्येक गोष्टीची कसली मस्करी करता तुम्ही. साधी पाठ दुखते बरे, केवढी काळजी करतेस तू, होतं असं मधून मधून बरं वाटेल मला. तुम्ही असं एकटे का खाली झोपलात मला सांगा, मला उठवायचं ना, मग मी खाली झोपले असते, मला असं बरं वाटत नाही, मी वर झोपायचं पलंगावर, तुम्ही असं खाली झोपायचं का? पुढच्या वेळी असं काही झालं की पहिलं मला उठवा, ठीक आहे? पण आता उठू का? उठा. पण थांबा सावकाश, सावकाश काय करतेस, हात द्या मला सावकाश, हात देतेस सावकाश. अरे वा हे फारच भारी आहे, सावकाश सावकाश दुखतय का? नाही नाही हा पण हात दे, आता बरं, आता बरं वाटतंय मला, हात हातात धरल्यावर बरं वाटतं नेहमी माणसा. खूप दुखतंय का? थांबा थांबा, तुम्ही नका उचलते का? अहो मी आहे ना, मी करते, तुम्ही वाकू नका, पाठ दुखते ना तुमची. फ्रेश व्हायला जाऊ का? पण काय शुभ्राने नाश्त्याची तयारी केली असेल, तिला मदत करायला लागेल ना मला रोजच्या सारखी, जाऊ का फ्रेश व्हायला? अरे देवा मी डॉक्टरांना फोन करू का? डॉक्टरांचा फोन कसं करणार फोन? मी माझा फोन शोधते. नाही शोधू नको, तू जाऊ नकोस इथून कुठे, मग मला खूप त्रास होतो, एकदम कंबर दुखायला लागते माझी. अहो असं काय करतात, बघ जरा फोन तिकडे आहे, फोन बघते. बबडू ए राजा, उठायचं का आता? उठा बरं, ब्रश करून घे राजा, मग मी तुला मस्त दूध देते, चॉकलेट सिरप घालून, कोण ते पिणारे दूध. काय अशी उभी नको करा, इरिटेट होतं मला. कालच्या सारखा मूर्खपणा करायचा का परत? मॅडमना सांगायचं का, अजून कोणाला सांगायचं? मला कुणालाही काही सांगायचं नाही, कारण तुझ्या आयुष्यातली माझी जगा कळली आहे मला. कळलंय ना, गुड. माझ्याकडून तुला काहीच त्रास नाही होणार सोहम, पण एक लक्षात ठेव, तुझं जे काही चाललंय ना ते प्लीज प्लीज घराबाहेर ठेव. मी नाही त्यात मध्ये पडणार, पण सो माझी फॅमिली, माझं घर, आई, बाबा, बबडू, आजोबा यांना प्लीज तुझ्या दुसऱ्या आयुष्याचा नको त्रास होऊ देऊ. कुठल्या फॅमिली बद्दल बोलतेस तू? सो मरे आपली फॅमिली, ही फॅमिली, चार डोकी एकत्र राहायला लागल्यावर त्याला फॅमिली नाही म्हणत शुभ्रा. ही माझी आई, तिला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. स्वतःच्याच कंपनीत मला पगारावर ठेवते ही बाई, उगाच मॅडम नाही म्हणत मी तिला. आणि हा हा जो कोणी आईचा नवरा आहे आपल्या घरात राहतो, काय संबंध आहे का त्याचा आपल्याशी? ते आजोबा त्याला मुलासारखं वागवतात, तू त्याला बाबा म्हणतेस, बबडू त्याला आजोबा म्हणतो, म्हणून मी त्याला माझा बाप मानणार नाही आहे कधीच. अरे बाबा आहेत ते. काय तुझा बाबा असेल, माझा कोणी नाही येतो. बबडूला तर माहित पण नाही त्याचे खरे आजोबा कोण आहेत ते. तुझ्यासाठी असेल हे सो कॉल्ड सुखी कुटुंब, पण मला या कुटुंबाशी त्यांच्या सुखदुःखाशी काहीही देणं घेणं नाही. मला माझा आनंद महत्वाचा आहे आणि तो मी काही करून मिळवणार, बस. सोमरे तू असं का बोलतोयस? माझ्यासाठी आपलं एक कुटुंब, एक घर, आई, बाबा हे सगळं सर्वस्व आहे माझं. माहितीये का बाई, रडू नकोस, मी काय बोलतोय का तुला, मग कवटाळून बस ना या कुटुंबाला, पण माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. का अशी मक्खासारखी बघत उभी राहतेस ग, दिवस खराब जाईल माझा. जा ना बाई, जा ना, ब्रेकफास्ट बघ ना, मला निघायचं लवकर, जा. दूध पिऊया, मी मस्त चॉकलेट सिरप घालून देते. चॉकलेट सिरप.
बबडू राजा इकडे बस हा, मी तुला दूध आणते. काही जायची गरज नाही आहे, बबडूचं दूध रेडी आहे. बाबा अहो तुम्ही कशाला केलेत रेडी? मला माहित होत बबडू शेट येणार, त्यांना दूध हवं असणार. बर बबडू दूध फिनिश करायचं हा. डॅडासाठी ब्रेकफास्ट करते मी, त्याला लवकर जायचंय ना ऑफिसला. डॅडाचा नाश्ता पण रेडी आहे. अहो बाबा मी केलं असतं हो सगळं, तुम्ही कशाला केलं सगळं? केलं काय, मी केलं काय, एकच आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सोहम, मला माहितीये तुला आज लवकर निघायचंय, घे नाश्ता कर. बरं मी काय म्हणतो, काल आसावरी जरा टेन्शन मध्ये होती, ते काय जागेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणत होती. अर्थात त्यातलं मला काही कळत नाही, पण ते सॉल्व्ह होईल ना? नाही सर, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, होईल ते सॉल्व्ह. उलट मॅडमना सांगा की मी त्याच माणसाला भेटायला चाललोय आता. चालेल, तू लक्ष घालतोस म्हटल्यानंतर का? अरे खाऊन तरी घे. नाही सर, माझं आत्ता घड्याळकडे लक्ष गेलं, मला त्या माणसाला भेटायलाच लागेल. पण तुम्ही काळजी नका करू, मी बाहेर खाऊन घेईन काहीतरी. हा चल बबडू, बाय बाय. सोहम चहा. हाय बबडू शेठ, काय चाललंय? बापले, एका मुलाचे गाल असे बुप्पुशी फुगलेतले बाबा, काय झालंय? बबडू तू आमच्यावर रागवलायस का? हो मी सगळ्यांवर रागवलंय. अरे बापरे, पण काय झालंय काय असं आमच्यावर रागवायला? मग काय, माझं समर वेकेशन सुरू आहे, पण कोणी माझ्याशी खेळत नाही. आजो तुम्ही सारखे कुकिंग करत असता, आजू सारखे लॅपटॉप वर काम करत असते, आणि दत्तोबा तर माझ्याशी खेळतच नाही, ते लगेच दमतात. आधी डॅडा आणि शुभ्रा माझ्याशी खेळायचे, पण त्यांचं भांडण झाल्यापासून ते पण खेळत नाही. काल रात्री ना मी खाली झोपलेलो होतो, पण डॅडांनी मला वर पण घेतलं नाही. अरे काय म्हणतोय बबडू, काय काय शुभ्रा, नवरा बायको मधलं असतं तसं लुटूपुटूचं भांडण झालंय का एकदम काहीतरी खडाजंगी झालंय? आहो काही नाही हो, जनरल हा आपला काही बोलतो. मला माहिती आहे नवरा बायको मध्ये भांडण झालीच पाहिजे तर खरी मजा, पण एका बबडूचे गाल फुगून बसले आमच्या, ते कसे नॉर्मल करायचे? मी तुला गोष्ट सांगू का एक मस्त? मला गोष्ट नको, मला खेळायचंय. आज तुम्ही माझ्याशी खेळा, शुभ्रा तू पण खेळ. राजा मी कशी खेळणार सांग, मला काम असतात की नाही असं नाही करायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आईला जाऊ दे, आपण खेळूया. काय काय खेळायचं सांग तुम्हाला. मग मी लपतो, तू मला शोध. नाही मी लपणार, तुम्ही मला शोधा. ओके चालेल. तुम्ही ना 1 to 10 काउंट करा. 1 2 3 4. शुभ्रा मी ना आपल्या बेडरूम मध्ये लपतो, आजीला सांगू नकोस. 10. कुठे आहे रे बबडू? बबडू कुठे लपलाय? बेडरूम. खाली तर दिसत नाहीये, किंवा वॉशरूम मध्ये आहे, पंख्यावर पण दिसत नाहीये. कुठे लपरायले आमच्या बबडू, कुठे लपलाय? ए पकडला चोर. पकडला की नाही? अरे अरे पळाला पळाला. बाबा बाबा जा ना पकडा, त्याला खालती गेला असेल बघा तो.
ग शुभ्रा तू तो म्हणतीस की तुझं आणि सोहमचं काहीतरी लुटुपुटं तर भांडण झालंय म्हणून बट सॉलिडच भांडण झालेलं दिसतंय. मी तू त्याला डायरेक्ट खालीच झोपला सर. अहो नाही नाही काही नाही काही नाही एक एक मिनिट. मला आठवत आहे बबडू मगाशी म्हणाला की तो खाली झोपला होता आणि दाडान त्याला वर पण झोपायला बोललो नाही. आणि हो तो तुझ्याशिवाय एकटा तर झोपूच शकत नाही. नक्की खाली कोण झोपलं होतं? तू झोपली होतीस की सोहम झोपला होता? काय झालंय बाळा? तुझ्यामध्ये आणि सोहम मध्ये काही शुभ्रा अग अरे या या मी जरा खत बनवतोय. एक काम करा ना तुम्ही पण मला जरा मदत करा. वेगळी गंमत येते यात बनवा. आम्ही गमती जमती करायला नाही आलो इकडे. माझं एक मोठं आणि महत्वाचं काम आहे त्यासाठी आलोय तुझ्याकडे. डीबीके ग्रुप नाव ऐकलंयस ना? आमच्या फॅक्टरीच्या जमिनीवर तू स्टे आणलायस, तो का आणलायस ते सांगशील का? हा ती पण एक गंमत आहे. माणूस लोकांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतो आणि त्यांना रोजगार देतो. त्याला असं वाटतं की आपण फार मोठं काम केलंय पण मूर्ख येतो. तुम्ही सांगा मला काय महत्वाचं? डोक्यावरचं छप्पर की दोन वेळचं जेवण? तुझी फालतू बडबड ऐकायला नाही आलोय मी इकडे. आणि तुझ्यासारख्या माणसांना चांगलं ओळखतो मी. किती पैसे हवेत ते बोल लवकर, कारण हे प्रोजेक्ट माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यात मला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नको आहे. तुला त्या गरीब लोकांचा पुळका वगैरे असेल ना तर मला काहीही देणं घेणं नाही आहे त्याच्याशी. तू कोणासाठी काम करतोस हे सुद्धा मला माहीत नाही, पण माझ्या प्रोजेक्टच्या मध्ये यायचं नाही आहे यातच भलं आहे तुझं. चल 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 लवकर बोल, किंमत बोल आणि मॅटर क्लोज कर. ऍक्च्युली सर तुमच्या फायद्याचंच बोलतायत, तुम्ही त्यांचं ऐकायला हवं. हे अजून एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला या रोपाची किंमत माहितीय? या या रोपाची किंमत काय काय? या रोपाची किंमत माहितीये का? फार फार तर 100 रुपयाला जातं एक, जर विकत घ्यायला गेलो तर. पण जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बी पेरा, त्याची काळजी घ्या, वाढ बघा, तुम्हाला झाडही मिळेल, फळही मिळतील, ऑक्सिजनही मिळेल. तू असा जेवतोस का असा जेवतोस? उलटा घास घ्यायची सवय आहे का तुला? सरळ बोल ना बाबा काय हवंय ते. चल ना बाबा चल ना लवकर बोल किंमत. चल गे गे. हा जन्मभर पुरेल एवढी गंमत आहे ह्याच्यात आणि ऑक्सिजन पण आहे. गे नाही नाही मोजू नकोस तू. रोपं लावायची सवय आहे ना तुला, मोजायला वेळ लागेल. 5 लाख रुपये फक्त जी काय स्टे ऑर्डर आणली आहेस ना ती मागे घ्यायची. आता उद्या ऑफिसमधून फोन आल्यावर सरळ सांगायचं जमीन क्लिअर आहे, माझाच काहीतरी गैरसमज झाला होता. कळलं? येतो. कमालच आहे. अहो मातीला घाबरून कसं झाले? सगळ्यांना शेवटी मातीतच मिसळायचंय. कळतच नाहीये नेमके कोणाचे हातभार पटलेले, माझे की तुमचे. गंमत आहे, खरंच गंमत आहे. हुशार आहेस रे. आय मीन इतकी मोठी डील तू अशी 5 लाखात क्रॅक केलीस, यू आर ग्रेट. हा माझा बिझनेस आहे सुजान,
तो कसा करायचा ना मला व्यवस्थित कळतं. पण ही माझी आई, ही जर मध्ये नाही ना आली तर असे अनेक डील करेन आणि माझा बिझनेस 10 पटीने वाढवेन. हा दिवस सुद्धा नक्की येणार, मी आणणार तो. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू.